नमस्कार मित्रांनो, आपण क्वाड्रेटिक इक्वेशन्स बद्दल शिकत आहो आणि आता आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहे. क्वेश्चन इज सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन्स यूजिंग फॉर्म्युला 25x² + 30x + 9 = 0. हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आपला. आता क्वाड्रेटिक फॉर्म्युला काय असते ते आपण एकदा पाहून टाकूया. When equation is in the form ax² + bx + c = 0, it can be written as x = -b + -√b² - 4ac / 2a. तर हा आपला क्वाड्रेटिक फॉर्म्युला आहे ज्याच्यात x = -b + - जी टर्म आहे ती टर्म्स आहे ते आपले रूट्स ऑफ द इक्वेशन आहे. आता आपण सोल्युशन पाहूया. The given equation is 25x² + 30x + 9 = 0. Comparing the given equation with ax² + bx + c = 0, we get a = 25, b = 30, c = 9. या दोघ्या इक्वेशनला आपण कंपेअर केलं आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो की जे कोइफिशियंट्स आहेत रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबलचे कोइफिशियंट्स ते इक्वल आहेत. तर x² कोइफिशियंट इज 25, देअरफॉर a = 25. x चं कोइफिशियंट इज इक्वल टू 30, देअरफॉर b = 30. कॉन्स्टंट टर्म जी आहे दॅट इज इक्वल टू 9, देअरफॉर c = 9. b² - 4ac = 30² - 4 × 25 × 9. ए बी अँड सी ची व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, तर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू कळली आहे. b² - 4ac = 900 - 900 = 0. अकॉर्डिंग टू द क्वाड्रेटिक फॉर्म्युला x = -b + -√b² - 4ac / 2a. x = -30 + √0 / 2 × 25. b² - 4ac = 0 आहे, b = 30 आहे आणि a = 25 आहे. तर आपण रिस्पेक्टिवली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आहेत. x = -30 + -0 / 50. x = -30/50 or x = -30/50. x = -3/5 or x = -3/5. दॅट इज बोथ द रूट्स आर इक्वल. इकडे जे दोघे रूट्स निघाले आपले ते दोघे इक्वल आहेत. 25x² + 30x + 9 = 0. 5x² + 2 × 5x × 3 + 3² = 0. 25x² आपण 5x² लिहू शकतो, 9 आपण 3² लिहू शकतो आणि 30x आपण 2 × 5x × 3 लिहू शकतो, कारण की 5 × 3 = 15, 15 × 2 = 30, 13 × x = 30x. 5x + 3 whole square = 0. 5x + 3 × 5x + 3 = 0. Therefore x = -3/5 or x = -3/5. आपल्याला रूट्स जे आहेत क्वाड्रेटिक फॉर्म्युलानी ते इक्वल भेटले होते आणि यावाल्या मेथडनी पण ते इक्वल भेटले आहेत. याच्यात आपण फक्त या इक्वेशनला रिअरेंज करून लिहिलं आहे सो दॅट आपल्याला ते 5x + 3 whole square फॉर्ममध्ये भेटलं. याच्याने पण रूट्स जे आहेत ते -3/5 and -3/5 आले. Therefore, x = -3/5, -3/5 are the roots of the given equation. I hope you like this video. Thank you.